नाही, मला वाटतं थोडा समज गैरसमज आहेत, परंतु आता बहुतांश ठिकाणी मी सकाळपासून काही बातम्या घेतो आहे, तिथे त्या पेट्रोल डीलर्स असोसिएशननी आपले संप मागे घेतले, पुन्हा त्यांनी विक्री सुरू केलेली आहे. पण ही बरोबर ही स्थिती जर आता तशी जर राहिली असती तर आणखी गंभीर प्रश्न होता, कारण शेतीमालाची वाहतूक आहे, दुग्ध व्यवसायाची वाहतूक आहेत, साखर कारखाने सुरू आहे, त्यामुळे ऊसाच्या वाहतुकीचा परिणाम झाला असता. पण मला वाटतं निश्चितपणे मार्ग निघेल म्हणजे त्यामुळं, परंतु या अशा येणाऱ्या बातम्यांमुळं बऱ्याच वेळा लोक पॅनिक होतात. म्हणजे एकदम मी आता येताना पा बऱ्याच हायवेवर पंपांवर गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. मला वाटतं पण ही परिस्थिती आज संध्याकाळपर्यंत पूर्णतः निवडेल असा मला विश्वास आहे. नाही, महायुतीला त्याची आवश्यकता नाही आहे, कारण आमचा फॉर्म्युला जो आहे तो दिल्लीमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय अमित भाई आहेत, आमचे पक्षाध्यक्ष आहेत, नड्डा साहेब आहेत, यांच्या उपस्थितीतच या सगळ्या राज्याच्या घडामोडी राज्याच्या राजकीय वाटचालीची वाटचाल सुरू आहे. आमच्यात मतभेद कधीच नव्हते, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा आहेत, यांनी आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे तिथे प्रधानमंत्र्याच्या उमेदवाराचा प्रश्नच नाही आहे. प्रश्न ते इंडियामध्ये आहे, त्या आघाडीमध्ये ती आता बिघाडी झालीच आहे. आता केजरीवाल जायला तयार नाही. कालचं जर तुम्ही त्या पंजाबच्या मुख्यमंत्र्याचं जर स्टेटमेंट पाहिलं तर ते अतिशय काँग्रेस विरोधी आहे पूर्णतः. महाराष्ट्रातसुद्धा हे फक्त गेलेली सत्ता पुन्हा आपल्या कशी मिळेल हा एकमेव प्रोग्राम येतो. त्यांना देशाच्या आघाडीचं घेणं नाही, फक्त राज्यामध्ये गेलेली सत्ता कशी मिळवायची, आपले जे पक्ष हातातून गेले त्याचं जे दुःख आहे त्यातून मग या सगळ्या महाविकास आघाडीची व्यूहरचना सुरू आहे. तर आम्हाला काही त्याची चिंता कधीच नव्हती. आमच्यातल्या जागावाटपात निर्णय करण्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजी, माननीय देवेंद्रजी, अजितदादाही सक्षम आहे. आता पक्षाची जबाबदारी देईल त्याचा प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. त्यामुळे उद्या जसं मध्य प्रदेशमध्ये केंद्रीय मंत्र्यांना शेवटी विधानसभेला त्यांनी त्या ठिकाणी संधी दिली होती. मला वाटतं त्याच पद्धतीने महाराष्ट्रातसुद्धा उद्याच्या लोकसभेला शक्यता नाकारता येत नाही. नाही, मला वाटतं की राजकीय ध्रुवीकरणामध्ये कोणी कोणबरोबर जावं, कोणाबरोबर घ्यावं, याची सातत्याने निरंतर प्रक्रिया सुरू असते. पण असं आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही पक्षाचं धोरण आहे किंवा ज्या पक्षाचं जे काम आहे त्याच्यावर जनता विश्वास ठेवते आणि आज विश्वनेता म्हणून आदरणीय मोदी साहेबांच्याबद्दलचा विश्वास या तिन्ही राज्याच्या निवडणुकीने अधोरेखित केलेला आहे. तर कोणाच्या आघाड्या होतात त्याची फार चिंता करण्याचं आम्हाला कारण नाही आहे. जरांगे पाटील यांना मुंबईत बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे, मात्र आपण बैठकीला जाणार नाही, आता थेट आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना वाटतं का की या संदर्भात काहीतरी अजून तडजोड होणं अपेक्षित आहे? नाही, कसं आंदोलन करणं एक भाग आहे की प्रत्येकाचा तो अधिकार आहे, परंतु शेवटी कायद्याच्या काय अनेक गोष्टी आहेत, घटनात्मक अनेक बाबी समोर येत आहेत. नुसतं महाराष्ट्रापुरता मर्यादित मुद्दा नाही, अनेक राज्यांमध्ये आरक्षण मिळण्यासंदर्भात आंदोलनं झालेली आहेत. जरंगे पाटलांच्या बाबतीमध्ये त्यांना जे निमंत्रण दिलं आहे त्यांनी खरं आलं पाहिजे चर्चेला, कारण चर्चेतून मार्ग सुटणं किंवा कायद्याच्या चाकोरीत बसून मार्ग निघणं हाच आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. शेवटी पहिल्यापासून आमची भूमिका हीच आहे की अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचीच भूमिका आपली आहे. काही आहे की ज्या लोकांनी आगामी काळात काँग्रेसचे काही नेत्यांचे
अनेक लोकांची इच्छा आहे, कारण काँग्रेसकडे नेतृत्व कुठं राहिलं? आता दुर्दैव त्याचा परिणाम आज उद्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसणारच आहे. नेते लोक एकत्र आले वाटाघाटी करायला, त्यांच्यामध्ये एक त्यांच्यामध्ये चर्चा काय, वाटा कोणाला आणि घाटा कोणाला, न कार्यकर्त्याची चिंता आहे ना त्यांना पक्षाची काही चिंता आहे. मला वाटतं मग काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात आहेत, लोकसभा जशा निवडणुका जाहीर होतील आपल्या अनेक चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील. लेटेस्ट वॉच नाही, चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा माझ्या त्यांना. पाणीवाडीचा जो प्रकल्प आहे पेट्रोल इंधनाचा, तर तिथे आपल्या विभागाकडनं म्हणा किंवा पोलिसांकडनं व्यवस्थित संरक्षण दिलं नाही, त्यामुळे गाड्या अडकून आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सगळीकडे पेट्रोलची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. आपल्याकडनं काही पुरवठा अधिकाऱ्यांना काही आदेश आहे? मला त्या आपल्या माध्यमातूनच आता समजतं. मी तात्काळ जिल्हाधिकारी आणि संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना आम्ही लगेच सूचना देऊ की सगळ्या पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. प्रसंगी पुरवठा विभागानं पोलिसांची मदत घ्यायची असेल तर तात्काळ घ्यावी, परंतु कोणी कायदा हातात घेणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ओके. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.